घर म्हणजे केवळ घर नसतं, चार भिंती जरी असल्या तरी जगण्यासाठी विणलेलं एक सुंदर स्वप्न असतं, मग ते घर स्वतःचं असो किंवा रेंटचं। नमस्कार, कलर्स इन लाईफ मध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासोबत होम टूर व्हिडिओ शेअर करणार आहे। मी पुण्यात फुल्ली फर्निश्ड 2BHK रेंटेड अपार्टमेंट मध्ये राहते। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तुम्हाला ह्या व्हिडिओमधून खूप साऱ्या रेंटेड फ्रेंडली होम डेकोरेशन आयडियाज मिळतील। आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ मी एक वर्षाआधी शूट केला होता, बट बिकॉज ऑफ सम रिझन मी तो टाकलाच नाही। आणि यु नो, सध्याच्या वर्क फ्रॉम होममुळे मी बरेच सारे चेंजेस केलेत घरात, तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये हेही कळवा की तुम्हाला अपडेटेड होम टूर बघायला आवडेल का। चला तर मग 1 इयर आधीच्या होम टूरला सुरुवात करूया। भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण सणासुदीला किंवा कोणी पाहुणे घरी आलेत तर त्यांचं स्वागत रांगोळी काढून करतो। म्हणूनच आज मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत या छोट्याशा सुंदर अशा रांगोळीने करते। नमस्ते, वेलकम टू माय होम। तर ही आहे लिव्हिंग रूम, सिंपल आहे। मी मोस्टली गोष्टी रियूज केला आहे। फॉर एक्झाम्पल, हा जो टी व्ही युनिट दिसतोय तो एक कॉम्प्युटर टेबल होता। आणि इथे एक छोटासा फ्लावर वॉस ठेवला आहे, इथे मस्त गणपतीची मूर्ती आहे, आणि बाजूला आमची एक छोटीशी वुडन फ्रेम आहे, आणि त्याच्या बाजूला अलेक्सा। हा माझ्या लिव्हिंग रूममधला एक ब्राईट कॉर्नर आहे। यामध्ये ह्या सगळ्या पेंटिंग मी केल्या आहेत, बऱ्याच जुन्या आहेत ह्या पेंटिंग्स। तर पेंटिंगची येल्लो आणि ऑरेंज थीम लक्षात घेऊन मी हे एक लीफ प्लेट वॉल डेकॉर बनवलंय। याचा एक सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवर ऑलरेडी आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा। आणि सोफ्यावर सुद्धा मी सेम कलर थीमचे कुशन कवर्स वापरलेत। हा ॲक्च्युली सोफा कम बेड आहे, मी तुम्हाला ओपन करून दाखवते। सो दिस इज हाऊ इट लुक्स। आणि बाजूला आहे डायनिंग एरिया, इकडे आहे वॉश बेसिंग, आणि ह्या साईडला येतं किचन। सो चला किचनमध्ये जाऊया। किचन प्लॅटफॉर्म छोटा असल्यामुळे मी त्यावर फक्त मिक्सर आणि चपातीचा डब्बा आणि गॅस फक्त एवढंच ठेवते। आत्ता पूर्ण क्लीन आहे, पण जेव्हा स्वयंपाक चालू असतो तेव्हा पूर्ण प्लॅटफॉर्म भरलेला असतो। मॉड्युलर किचन आहे, सो खाली ट्रॉलीज आहेत भांडी वगैरे ठेवण्यासाठी, आणि वरती सुद्धा कंपार्टमेंट आहेत। इथे ॲक्वा गार्ड आहे, आणि बाजूला नॉर्मल डिश वॉशर आणि हँड वॉश। या साईडला फ्रीज आहे, आणि आम्ही जिथे कुठे ट्रॅव्हलिंगला गेलेलो तिथले सगळे फ्रीज मॅग्नेट्स मी फ्रीजवर लावले आहेत। आणि फ्रीजच्या बाजूला एक छोटीशी रॅक आहे थोडं सामान ठेवण्यासाठी, आणि फ्रीजवर कांदे बटाटे लसूण मी सगळे ठेवले आहेत। आणि ह्या वॉलवर मी एक किचन वॉल डेकोर केलं आहे, त्याचाही व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की बघा। आता जाऊया डायनिंग एरियाकडे। डायनिंग टेबल सिंपल 4 चेअर्स आणि ग्लास टॉपचा आहे। यावर मी काही फ्रूट्स ठेवलेत, आणि इथे शू बॉक्सचा उत्तम उपयोग करत बडीशोप वगैरे अशा काही खाण्याच्या गोष्टी ठेवल्या आहेत। आणि इथे माझे काही ड्रॉइंग पेपर आणि नोटबुक्स ठेवले आहेत। आणि परत हा सिंक एरिया अगदी नॉर्मल, हँड वॉश, सॅनिटायझर आणि टूथब्रश वगैरे। आणि हा मिरर, आणि इकडे परत शू बॉक्सचा उत्तम उपयोग करत मी त्यात काही परफ्युम्स आणि क्रीम्स वगैरे ठेवले आहेत। ह्या साईडची वॉल खूप मस्त आहे, ही ॲक्च्युली आमच्या ओनरच्या सिस्टरने केली आहे। सुंदर असं पेंटिंग आहे इथे। आणि ही आहे गेस्ट बेडरूम, इथे ह्या साईडला मी सगळ्या गाद्या स्टॅक करून ठेवल्या आहेत। आणि ह्या साईडला मी एक छोटासा कोझी कॉर्नर टाईप बनवला आहे, याचाही व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की बघा। ही कुशन मला माझ्या हस्बंडने गिफ्ट केली होती, यावर आमचे काही सुंदर फोटो आहेत। या साईडला एक स्टोरेज बॉक्स आणि थोडं जिमचं सामान आहे। आणि ही अशीच एक मी वुडन फ्रेम बनवलेली, ॲक्च्युली गार्डनमध्ये मिळालेल्या काड्यांपासून मी ही बनवली आहे। ह्या साईडला वॉर्ड्रोब्स आहेत नॉर्मल। तर आता जाऊया आपण मास्टर बेडरूममध्ये। सो फर्स्ट ग्लान्समध्ये तो काहीसा असा दिसतो। मला माझ्या घरामध्ये खूप साऱ्या DIY केलेल्या गोष्टी सापडतील, कारण मला आर्ट आणि क्राफ्ट प्रचंड आवडतं।
परत या साइडच्या वॉलवर काही फ्रेम, एक पेंटिंग आणि एक छोटंसं DIY वॉल आर्ट आहे. अशाच कुठेतरी सापडलेल्या एका काठीला लोकर लावून त्यावर फोटो चिटकवली आहेत आणि किती सुंदर दिसतंय ते. ही फुलपाखरांची फ्रेम आहे आणि हे असंच काहीतरी. बेडच्या वरती मी परत एक DIY फ्रेम बनवली आहे, तर थर्माकॉलवर हँडमेड पेपर लावून त्याच्यावर फोटो चिटकवली आहेत. ही आयडिया ॲक्च्युली मला माझ्या एका फ्रेंडनी दिली होती, सो थँक्यू सिद्धिका फॉर दिस. आणि या साईडला नॉर्मल एक गोदरेजचं कपाट आहे. आणि इकडे अटॅच टॉयलेट बाथरूम. बेडच्या दुसऱ्या साईडला एक साईड टेबल आहे, त्यावर मी काही बुक्स आणि एक डेकॉर पीस ठेवलंय. आणि वरती परत एक DIY केलेलं काइंड ऑफ ड्रीम कॅचर आहे. आणि त्याच्या बाजूला एक विंड चाइम आहे. आणि ह्या साईडला एक ग्लास डोर आहे बाल्कनीत जाण्यासाठी. आणि ही आहे माझी सुंदर कलरफुल ब्राईट बाल्कनी. बाल्कनी मेकओव्हरचा व्हिडिओ सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, तर तो बघायला अजिबात विसरू नका. आणि बाल्कनीतून हा असा व्ह्यू दिसतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. थँक्यू सो मच.